नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यात आधी तर आज आम्ही चाललोय सोनारी बाळ्याचा खंडोबा आणि तुळजापूर आणि मार्डी पण आहे. तर मित्रांनो आज दर्शनाला चाललोय, पूजा गाडीची पूजा करायला लागली मस्तपैकी आणि झालं. आता आमचं इथलं झालं की डायरेक्ट आम्ही इथनं जाणार आहे. कुठलं गाव? सोनारी. सोनारी जाणार आहे तर सगळे आवरून बसलेत. पूजा पूजा करते, पूजा पूजा करते. पूजा काय करते? पूजा करते. तुझं नाव काय? पूजा. तुला कोणी विचारलंय? नारळ फोडा घेऊन घ्यायचंय का? ही मोर मोर करायला लागली. काय करायचं तुला? काय वाटतं हिला घेऊन जायचं का? आता ही पूजा करायला लागली. पूजा करायला लागली म्हणल्या पूजा करून पूजा ताटीत ठेवायचं असत. नाही. तर मित्रांनो झाले आवरून, मम्मीने पण आवरले. पोर गाडीत बसा उतावळी झाली तेव्हा का गोळ्या तर काय नवत खायला बसला तिथं काय नाही. आणि काकूंच पण आवड झालं. काकू कुठे चाललाय आज? सोनारी, तुळजापूर आणि बायाचा खंडोबा. तर आजी आजी आजारी असल्यामुळे आजीला काही नेऊ शकलो नाही, त्याबद्दल सॉरी आजी. इथूनच पाया पडतो. तुझा नमस्कार घालतो मी. तुझा नमस्कार घालतो. तू टेन्शन घेऊ नको. पूर्वी काय बोलायचं? काय म्हणत? काय चाललंय म्हणा सगळ्यांचं? जेवण वगैरे झालं का? विचार. अगं माकड म्हणले सकाळ आहे, नाश्ता विचारायचा असतो. जेवण विचारते काय? कबाब सांगाल तसं म्हणायचं. म्हण नाश्ता झाला का? काळजी घ्या सगळ्यांनी. फोडा तुम्ही, फोडला तर चालेल. फोडा फोडा, काय अडचण नाही. फोड. तर मित्रांनो चला आता गाडीत बसतो, नाही तर इथंच व्हिडिओ काढायला लागलो. म्हणजे मग काय म्हातारी सगळी दण घेऊन मारतली मला. तर चला जाऊया, मोडचा प्रवास कंटिन्यू चालू ठेवूया. बर बर चालतंय. उरका घे मला. उरका उरका म्हणून मागं लागलाय. होय ग मला उरक म्हणून मागं लागली. तू इथं बसली काय? त्यांना उगा एवढा सकाळ सकाळ भरवून घेतलं. होय मग मग उर लवकर याचे जाऊ का? ग जेवण ते कर. आता पद्धर शरीर डिक्की ठेवतो यार पाण्यासाठी. घेतले होय घेतले दाबू. तर मित्रांनो आता गाडीत बसायला लागलो आणि आता चाललोय आम्ही सोनारीसाठी. तर डायरेक्ट इथून सोनारी जाणार आहे आणि सोनारी मध्ये गेल्यावर तुम्हाला सांगेल तिथून कुठे जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करत राहा. आणि आमचे ड्रायव्हर नाहीत, काका आहेत आमचे आता. त्यामुळे काय चाललंय? गेल्या आठवड्यात मी हीच गाडी घेऊन गेलतो. ह्यांचीच होती गाडी आणि आता पण हीच आहे गाडी. आणि ह्याच टाइमला गेलतो. हे पूजा अडकली का? राहिली तर नाही मला काय. घरी गेल्यावर? घरी आल्यावर? आई काय म्हणती? काकू काय म्हणता? चालू आहे बहिणी पैसे. बहिणीच्या घराच्या जवळ चालू आहे. आता तिला पण घ्यायचंय. तिथून मग आम्ही डायरेक्ट सोनारीला जाणार आहे. नाही तर अंकोली नाही तर सोनारी, दोन्ही पैकी एक पहिलं स्टॉप येईल. परिणाम पावरून झालंय. परी कुठे चालली तू? कुठे चालली? भरभर चालली. आली म्हणा, आली म्हण. ये म्हणा इकडे बोल. काय झालंय का आज तुला? परीचं काय तर वातावरण झालंय. परी काय माझ्यावर नाराज आहे? परी काय झालंय? मान्य मला गोल्या 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 सांगत लग्न करायचं. तू टेन्शन घेऊ नको. तू आपण गोळ्याचा काम जेसीबीने सर्व करू. पप्पाला बाय कर. आता चल बाय कर. तू बाय कर. ए मोग्या मो खुश होवा. पूजा घे याला. अयो कोण घ्यायचं नाही म्हणतोय लगा. तर चला चला चला. तिची मम्मी पण बसली आतमध्ये आणि आता आम्ही जातोय लवकर. आता आलोय परांड्याच्या जवळ जवळ. जायला एक अजून अर्धा तास लागेल सोनारी मध्ये. केलं चालू. जुनं पुरातन मारुती मंदिर आहे, अतिशय जुन्या काळातलं. तर मित्रांनो काही समोरचं मंदिर आहे ना, ते मंदिर आहे. तर आकुलगाव. आकुलगाव तर जुनं मंदिर आहे. अजून बघा मंदिर आले सगळं जुना जुनं पुरातन. माकड वळलेला वकायला यायला उलट्या लागलेल्या म्हणून घेतले. फायनली आम्ही सोनारी मध्ये पोहोचलोय. गाडी पार्किंग करायला लागलोय आणि गर्दी तर भरपूर आहे. दर्शनाला वेळ लागला. आता वाटतंय मला दर्शन मिळेल. तरी पण आता थोडं मागे सर गोल्या ऐशो. तर चालू आता पार्किंग लावायला का गाडी वगैरे.
फायनली आम्ही सोनारीमध्ये पोहोचलेलो आहे. आता दर्शनासाठी चाललोय कारण की आज गर्दी भरपूर आहे, त्यामुळे गाडी आम्हाला बाहेरच पार्क करावी लागली. आता चालत जाणार आहे आम्ही. चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा. चालत चालू रस्त्याने पायपर फोटो व्हायला लागलेत. म्हणते तर खूप लांब आहे, अर्धा एक किलोमीटर आहे. आले जवळ पूजा पायपर होतात का पूजा? माझं माझ्या संकट चल की मित्रांनो खूप भारी वाटलं यांना भेटून आणि गर्दी असल्यामुळे खूप आतमध्ये काही जाता येत नाही, त्यामुळे आम्ही इथूनच बाहेर चालू बा गर्दी केली. तर मित्रांनो खरं चालत गेलो, एक किलोमीटर चाललोय आणि बिगर चपलीच हिच्यामुळे झालं सगळं. घेऊन गेलो असं आयुष्यात पहिल्यांदा एवढं चटकलं, असं तव्यावर पाय ठेवलं आणि चालतं. तर मित्रांनो प्लीज चप्पल घालून जाऊ, कुठे जायचं असं तर पायले पोहोचत आहोत. हाय मित्रांनो, सोनार इथून आता तुळजापूरला जाणार आहे. जरा ब्रेक घेतला लय वैताग आता गाडीत बसून, मला तर लय त्रास व्हायला लागला. काय त्रास होत नाही, मला लय त्रास व्हायला लागला. म्हणलं याला कुठं जर थांबूया काय तर खाऊया म्हणलेलं जर ह्या माणसानं मला उसाच्या रसावर टाकले. बारशीच्या मोर आलोय. कुठलं गाव आहे? बावी. बारशी तुळजापूर बावी. तर मित्रांनो आता जेवा वगैरे थांबलोय, सगळे जेवा बसलेले आणि बाह्यांनी नवीनच हॉटेल चालू केलं यांचं आणि गेल्या आठवड्यात झालते हे. आणि मग यांनी सांगितलं तर जेवण वगैरे मस्त आहे, त्यामुळे आम्ही इथे जेवायला थांबलो. तर आता मस्तपैकी जेवण करून तुम्हाला सांगतोच की हॉटेलचा ऍड्रेस सांगतो, आला तर कधी नक्की भेट द्या इथं तुम्ही. आता आम्ही जेवण यायला लागले, जेवणाला सुरुवात करतो. जेवण वगैरे झाले, आता चाललोय आम्ही तुळजापूरला. तर जेवण एक नंबर होतं, मस्त होतं. चला तुम्हाला दाखवतो हॉटेल कुठलं आहे काय, म्हणजे ऍड्रेस सांगतो तुम्हाला, म्हणजे कधी आला तर नक्की इथं जेवाय थांबा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आता जेवण वगैरे मस्त झालंय आणि हॉटेल सम्राट एक नंबर जेवण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवताना आम्हाला खाताना वाटलं जवळ जर 1.5-2 हजार आसपास बिल होईल, पण बिल तर एकदम व्यवस्थित झालंय. त्यामुळं तुम्ही नक्की आणि यांच्या हॉटेलला विजिट द्या. एक नंबर जेवण आहे मस्त. दाळ तडका आहे, अजून काय काय? दाळ तडका, मिक्स व्हेज, शेवभाजी, पनीर, पनीर चिल्ली, सोयाबीन चिल्ली, मटकी फ्राय, बैंगन मसाला, तर असं सगळं काय मिळतं. आणि नॉनव्हेज मध्ये बी भरपूर आहे, कचकाटून खावाई काही आहे. नक्की जा या आणि भेट द्या यांच्या हॉटेलला. पत्ता सांगतील दादा, बारशे तुळजापूर रोड बावी, हॉटेल सम्राट. मित्रांनो आता पोहोचलोय तुळजापूर मध्ये रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता चाललोय दर्शन वगैरे घ्यायला आणि धीरज भाऊ बी आल्यात. धीरज भाऊला येताना सांगितलेलं मी यायला लागलो तुळजापूरला. बस बस बस, ए हात सोडणार मग माझा काय करायचं लावला होऊन लावला आणि आता काय सोडणार ओळखला तुम्हाला यात्रेमध्ये. आता मंदिर पण चालू आहे, मंदिराचं एंट्री गेट आहे, तिथून आतमध्ये जाणार आहे. तर चला जाऊया आतमध्ये मंदिर. Thank you.
दर्शन वगैरह मस्त झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट मारडीला. मारडीतून आम्ही डायरेक्ट जाणार आहे खंडोबाला, बाळाच्या खंडोबाला, आणि तिथून अंकोली ना अंकोली मधून नीट पंढरपूर नॉन स्टॉप. आणि असा करायचा म्हणजे रेडा पसरला असा पसरणार, उठणार नाही सकाळपर्यंत. आणि किंवा मी आल्यापासून बघतो आमच्या मागे काय तुमच्या मागे लागले, लक्ष राहू द्या. आता बाळ्याचं दर्शन झालेलं आहे, बाळ्यामध्ये आलोय, खंडोबाचं दर्शन वगैरे झालं आमचं, आणि इथून चाललोय आम्ही कुठे जायचंय अंकोली. आता अंकोलीवरून इथून थेट आम्ही मार खाय जरा, इथून आम्ही थेट आता चाललोय जिजोरी नाही कुठलं का अंकोली, अंकोलीवरून आपल्या आपल्या घरी जायचं. अंकोली मधलं पण दर्शन झालेलं आहे, दर्शन वगैरे घेतलं नाही, आता इथून चाललोय घरी.